जय गजानन, जय तू संस्कृतम। महाकवी भासांच्या स्वप्नासत्तम नाटकाच्या पाचव्या अंकाचं रसग्रहण आपण करतोय। ते करत असताना आतापर्यंत आपण कथा पाहिली की पद्मावतीचं डोकं दुखत आहे, ही बातमी एका बाजूला वासवदत्तेकडे गेली, एका बाजूला राजाला सांगितलं गेलं। राजा आणि विदूषक दोघ जण पद्मावतीला भेटण्यासाठी समुद्रगृहामध्ये येऊन पोहोचले। समुद्रगृहाच्या दाराशीच विदूषकांनी त्याला थांबवलं, त्याने थांब समोर साप आहे असं म्हणून राजा थोडासा समोर गेला आणि राजाने त्याला सांगितलं साप नाहीये, वास्तविक दाराला लावलेलं तोरण खाली पडलेलं आहे आणि ते पडलेलं तोरण वाऱ्याने थोडस हलत आहे, या अंधुक प्रकाशामध्ये तुला ते सापासारखं दिसलं। आपल्याला याच्यातला महत्वाचा भाग सांगितला की अशा प्रकारची रचना तिथे आहे की स्पष्टपणे काही दिसत नाहीये, अंधुक प्रकाश आहे, संध्याकाळची वेळ आहे, या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या। राजा आतमध्ये जाऊन पोहोचतो, विदूषकाला समोर राजाला विदूषकाला पद्मावती दिसत नाही, विदूषक शब्द वापरतो, बहुतेक पद्मावती उठून गेली असेल, कदाचित इथून निघून गेली असेल। राजा मात्र उलटा विचार मांडतो, राजा म्हणतो नाही अद्याप पद्मावती आलेलीच नसेल। आणि मग का आलेली नसेल याचं त्यांनी कारण दिले की ज्या अर्थी बिछाना हल्लेला दिसत नाही, ज्या अर्थी उशीवर काही कुठल्याही प्रकारचा लेप लागलेला दिसत नाही, आजूबाजूला सौंदर्य काही ठेवण्याकरता काही फुलं इत्यादी ठेवलेले नाहीत आणि तिथे कोणीच नाही आणि एकदा माणूस आजारी पडला की तो स्वतःहून पटकन उठून जात नाही, इत्यादी कारण राजाने दिले आणि याचा अर्थ पद्मावती यायचीच आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली। स्वाभाविक विदूषकांनी त्याला सांगितलं एक काम करू, मग आपण इथे शांतपणे बसू, थोडा वेळ वाट पाहू, आता परिस्थिती लक्षात घ्या, समुद्र गृह आहे, थंडगार वारं सुटलेलं आहे, संध्याकाळची वेळ आहे, अंधुक प्रकाश आहे, राजाला आता दुसरं कोणतंही काम नाही आणि तशा थंड वातावरणामध्ये मस्त घातलेल्या बिछाण्यावर राजा बसला, स्वाभाविक जे व्हायचंय त्याचं वर्णन आपल्या समोर येतं आणि मग तिथून आजचा कथाभाग आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू। राजा विदूषकाला म्हणतोय, दोघ जण आरामशीर बसले तर खरी, त्याच्यावर राजा त्याला म्हणतोय वयस्य निद्रा माम बाधते, मला झोप येत आहे, कारण वातावरण मस्त थंडगार आहे, शांत टाकलेली शय्या आहे, आजूबाजूला कोणीच नाही आणि त्याच्यामुळे संध्याकाळच्या त्या थंड वातावरणामध्ये राजाला झोप येते। तो म्हणतो कथ्यताम काचित कथा, एखादी गोष्ट सांगायला सुरुवात कर नाहीतर मी झोपून जाईन, म्हणून तू मला काहीतरी गोष्ट सांग, गप्पा मारू आपण, हा त्यातला भाव आहे, गोष्ट सांग म्हणून त्याला सांगितल्यानंतर यांनी गोष्ट सांगायला सुरुवात करतोय। तो मात्र म्हणतोय त्याला विदूषक अहम कथयिष्यामि, मी सांगेल तुला गोष्ट, होम इति करोतु अत्र भवान, तुम्ही गोष्ट ऐकताना असते की नाही, एखाद्या माणसाला समजा झोप येत असेल तर झोपेच्याही वेळा गोष्टी सांगायची, जाग राहण्याकरता म्हणूनच नाही, चांगली झोप येण्याकरता, गोष्ट ऐकत ऐकत मस्त झोप लागते, लहानपणीचा आपला जो अनुभव आहे, आणि मग गोष्ट ऐकण्यावाल्यानी एक काम करायचं असतं, मध्ये वेळ त्यांनी असं करत राहायचं, कशा करता एक तर लक्ष आहे आणि दुसरी गोष्ट ते जसजशी त्याला झोप लागते तसं ते बंद होतं, बंद झालं की समोरच्याला कळतं झोपलंय, काय त्याला काय उठून तर विचारता येत नाही झोपला का म्हणून, मग नंतर तो आयुष्यात झोपू शकणार नाही, हा जो पुढचा प्रकार आयुष्यात म्हणजे त्या ज्याच्यात किती वेळ असं विचारत राहिलं तर त्या अर्थाने शब्द वापरला। आणि मग इथं तो म्हणतोय की मी तुला गोष्ट सांगतो, तू असं करत राहा म्हणजे मला कळत राहील की तुला झोप लागली की नाही। त्याच्यावर राजा म्हणतोय बाढम ठीक आहे, यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली। विदूषक हे अद्भुत आहे, विदूषकाच्या निमित्ताने भासांना एक वेगळी गोष्ट करायची आहे तो भाग वेगळा, पण विदूषकांनी नेमकी गोष्ट सांगायला सुरुवात केली अस्ती नगरी उज्जैनी नाम, आता काय आवश्यकता होती का, आधीच त्या राजाच्या डोक्यात वासवदत्तेशिवाय दुसरं काही येत नाही आणि ती वासवदत्ता ज्या उज्जैनीची, यांनी कथा नेमकी उज्जैनीची सांगायला सुरुवात केली, अस्ती उज्जैनी नाम तत्र अधिक रमणीय उदक स्थान आणि वर्तनते किल, तिथं सुंदर सुंदर अशा प्रकारचे तलाव होते, उदक स्थान होते, तलाव होते, पायऱ्या बांधलेल्या विहिरी जिला वापी असं म्हणतात तशा सुंदर सुंदर जागा होत्या असं यांनी सांगायला सुरुवात केली। आता स्वाभाविक काय होणार, राजाच्या डोक्यात तिथले प्रत्यक्ष अनुभवलेले ते स्थान येणार, त्या स्थानांवर वासवदत्तेच्या सोबत कशा पद्धतीने आपण प्रेमलीला केल्या त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवणार आणि मग तिथं केलेल्या जलक्रीडा त्याला आठवल्या की राजा त्याच विचारात जाणार हे गृहीत होतं। राजाने जसं सांगायला सुरुवात केली तसं राजा पटकन त्याला म्हणाला कथम उज्जैनी नाम, उज्जैनी नावाची
लक्षात आलं विदूषकाच्या गडबड झाली तो म्हणतो ठीक आहे. यदि अनुभव प्रे अनिभिप्रेता कथा जर तुला ही कथा आवडत नसेल न अभिप्रेत आवडणारी न अभिप्रेत न आवडणारी कन्या कथयिष्यामी मी तुला दुसरी कथा सांगतो दुसरी गोष्ट सांगतो. अर्थात जरी हे म्हटलं तरी राजावर जो परिणाम व्हायचा जो भासांना करून द्यायचा म्हणून मुद्दाम विदूषकांनी उज्जैनीचं नाव घेतलं आणि जसं उज्जैनीचं नाव आलं राजा म्हणतोय वयस्य न खलु न अभिप्रेता कथा. अरे असं नाहीये मला कथा आवडली नाही असं नाही किंतु परंतु काय झालेलं आहे स्मरामी अवंत्याधिपते सुतायहा प्रस्थान काले स्वजनम स्मरंत्यहा बाष्पम प्रवृत्तम नयनांत लग्नम स्नेहान ममो उरसे पातयंत्याहा. मला निघता निघता तिची जी अवस्था होती ती अवस्था आठवली. उज्जैनीचं नाव निघालं उज्जैनीतून मी तिला कसं घेऊन आलो होतो आणि मग जेव्हा घेऊन आलो तेव्हा येताना तिची जी अवस्था होती कसं आहे किती राजाच्या प्रेमाकरता ती राजाच्या सोबत जरी निघून आली असली आई वडिलांना न सांगता निघून आली असली पळून आली असली वगैरे हे सगळ्या गोष्टी असल्या तरी लक्षात घ्या शेवटी आई वडिलांना सोडून जाताना तिला जे दुःख आहे ते दुःख तर आहेच ना त्या दुःखाचा विचार आहे. म्हणून राजा भेटला इथपर्यंत ठीक आहे तोपर्यंत ती उत्साहाने आली आणि मग जेव्हा निघाले तिथून तेव्हा राजा म्हणतोय स्मरामी अवंत्याधिपते सुतायहा त्या अवंती अधिपतीची जी सुता म्हणजे वासवदत्ता प्रस्थान काले स्वजनम स्मरंत्या तिथून आम्ही जेव्हा प्रस्थान केलं जेव्हा आम्ही निघालो तिथून तेव्हा स्वजनम स्वतःच्या लोकांना माहेरच्या लोकांना स्मरंत्या आठवत असलेली स्वाभाविक काय झालं बाष्पम प्रवृत्तम तिच्या डोळ्यात अश्रू आले आई वडिलांच्या आठवणीने माहेरच्या लोकांच्या आठवणीने तिचे डोळे दाटून आले आणि म्हणून बाष्पम प्रवृत्तम नयनांत लग्नम तिच्या डोळ्यामध्ये नयन म्हणजे डोळे डोळ्यामध्ये तिच्या पाणी दाटून आलं तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि मग स्वाभाविक अश्रू आल्यानंतर काय होतं रडव लागल्यानंतर माणूस काय करतो त्याचं उत्तर आता राजा आहे रथातून दोघ जण निघाले आहेत शेजारीच राजा बसलेला आहे रथामध्ये शेजारी बसलेल्या राजाच्या स्वाभाविक तिने खांद्यावर डोकं टेकवलेलं असणार आहे प्रवृत्त आपल्याला लक्षात घेऊ शकतो प्रसंग आपण ते निघालेले आहेत तिला रडू येत आहे आणि मग स्वाभाविक रडू आलं की काय करणार शेजारच्या माणसाच्या खांद्यावर डोकं टेकवणार असं तिने डोकं टेकवलं स्वाभाविक तिचे अश्रू कुठे पडतील राजा म्हणतो तिचे अश्रू माझ्या उरसी म्हणजे छातीवर पडत होते मला तो प्रसंग आठवला म्हणजे वासवदत्तेने मी कसं घेऊन निघालो त्यावेळा ती कशी रडत होती आणि तिच्या त्या डोळ्यातल्या अश्रूंनी माझी छाती कशी भिजलेली होती हा सगळा प्रसंग मला आठवला राजाच्या विचारात गेला हे फार महत्वाचं आहे. अपिच दुसरं असं की तो म्हणतो आणखीन मला गोष्टी आठवल्या कोणत्या बहुशो अपि उपदेशेषु मया मामीक्षमानया हस्तेन स्रस्तकोणेन कृतम आकाशवादितम. दुसरी गोष्ट तिथलं मला आठवलं काय जेव्हा मी तिला वीणा शिकवत होतो केवळ दुःखाचेच प्रसंग आठवून उपयोग नाही राजा पटकन आनंदाच्या प्रसंगात येतो आणि मग त्या आनंदाच्या प्रसंगात तो सांगतो की मी जेव्हा तिला वीणा शिकवत होतो ना गडबड काय व्हायची ती माझ्याकडे पाहत राहायची वीणा राहायची बाजूला आणि मग त्यांनी राजाने ती मजेदार विनोदी एक प्रसंग आपल्या समोर ठेवलेला आहे बहुशो अपि उपदेशेषु जेव्हा मी तिला उपदेश करत होतो जेव्हा मी तिला शिकवत होतो ज्यावेळा वीणा कशी वाजवायची हे तिला सांगत होतो त्यावेळी मया मामीक्षमानयाम जेव्हा ती फक्त माझ्याकडेच पाहत राहत होती राजा आहेच तेवढा सुंदर दुसरी गोष्ट पती आहे प्रत्यक्ष तो नवीन मिळालेला पती ती नवयुवती स्वाभाविक त्याच्याकडे पाहत राहत होती आणि मग त्या पाहण्यामध्ये गडबड काय होत होती राजा म्हणतोय हस्तेन स्रस्त कोणेन जेव्हा ती वीणा हातात घेऊन तर बसलेली आहे असं तिचं इकडे वाजवणं चालू आहे इकडे ते वीणेवरचे तार छेडणं चालू आहे पण या वेळा लक्ष तर तारांकडे असलं तर प्लाता येतं वीणेकडे पाहत असली तर गोष्ट वेगळी आहे ही पाहतीये राजाकडे थोड्या वेळाने तो खंबा खाली सरकून जातो आणि आकाशवादितम असा शब्द महाकवी भास वापरतात याचा अर्थ ती नुसती आकाशातच बोट करत होती खालचा दांडा जो आहे वीणेचा तो केव्हाच निघून गेला होता आणि मग स्वाभाविक राजाने तिला चिडवलं असेल कुठं लक्ष आहे अशा पद्धतीत जे केलेलं असेल ते सगळे विनोदी प्रसंग आणि मग त्यावेळी तिच्या गालावर आलेली लज्जा या सगळ्या गोष्टीचा विचार राजाला आठवतोय राजा ते सगळे प्रसंग आठवतोय विदूषक मात्र
तुम्हाला तो ठीक आहे भवतो अन्याम कथयिष्यामी, त्याला या सगळ्याचं काहीच देणं घेणं नाही किंवा कदाचित त्याला लक्षातही येण्याचा विषय नाही, कारण राजाच्या अनुभवाचा विषय आहे, राजाला स्मरण याच्या गोष्टी आहेत, विदूषकाचा संबंध नाही, तो आपला कथेच्याच मानसिकतेत आहे. तो म्हणतो ठीक आहे एक काम कर, तुला ही कथा नाही आवडली ना मी दुसरी कथा सांगतो, हा जो त्याचा मुद्दा आहे तोच त्यांनी पुढे नेला. म्हणून विदूषक म्हणतोय भवतु अन्याम कथयिष्यामी, ठीक आहे जाऊ दे मी तुला दुसरी कथा सांगतो. अस्ति नगरम ब्रह्मदत्त नाम तत्र किल राजा कांपिल्यो नाम, मोठं मजेदार वर्णन आहे लक्षात घ्या. एक ब्रह्मदत्त नावाचं नगर होतं, तिथं कांपिल्य नावाची नगरी होती, असे वाक्य त्यांनी वापरलेली आहेत. ते वाक्य पहिले समजून घेऊ मग विदूषकाची गंमत आपल्याला लक्षात येते, कारण आपण वारंवार सांगितलंय की विदूषक हा हास्य विनोदाचं एक महत्वाचं साधन आहे, आणि म्हणून त्याला चित्रविचित्र गडबडी करताना दाखवल्या जातं. त्यांनी शब्द वापरले ब्रह्मदत्त नावाचं एक नगर होतं, कांपिल्य नावाचा तिथे एक माणूस राहत होता. हे वाक्य मोठं अजब आहे. राजा त्याला विचारतो किमिती किमिती काय म्हटलंस, ब्रह्मदत्त नावाचं नगर होतं आणि तिथं कांपिल्य नावाचा माणूस होता. उलट झालंय वास्तविक, ते लक्षात घ्या. कांपिल्य नावाची नगरी असते आणि ब्रह्मदत्त हे माणसाचं नाव असतं. म्हणजे वाक्य जर समजा आपण वापरलं की वणी नावाचं गाव होतं आणि तिथे कोणी आनंद नावाचा माणूस राहत होता, ते ठीक आहे. पण मी समजा म्हटलं की आनंद नावाचं गाव होतं आणि तिथं वणी नावाचा माणूस राहत होता, तर ते जसं विक्षिप्त आहे तसं ते विदूषक बोललेलं आहे की ब्रह्मदत्त नावाचं नगर होतं आणि तिथे कांपिल्य नावाचा एक माणूस राहत होता. म्हणून पटकन राजाने त्याला विचारलं किमिती किमिती काय म्हणतेस नेमकं तू, त्याला ते कळलंच नाही. तो पुन्हा तसंच म्हणतो, म्हणून आपल्याला सांगितलेल्या कंसामध्ये पुनस्तदेव पठती, म्हणजे पुन्हा तो तसंच म्हणतो. कोणतं, कांपिल्य नावाचा एक माणूस होता, ब्रह्मदत्त नावाची एक नगरी होती. त्यांनी ते उलटच पुन्हा वापरलेलं आहे. त्याच्यावर राजा त्याला सांगतोय मूर्ख हा राजा ब्रह्मदत्त हा, राजाचं नाव ब्रह्मदत्त असतं, नगरम कांपिल्य इति अभिधीयताम. तू एक काम कर व्यवस्थित लक्षात घे, राजाचं नाव ब्रह्मदत्त आहे आणि नगरीचं नाव कांपिल्य आहे, जरा तसं म्हणशील की नाही, त्याच्या लक्षात आली गडबड. आता तो म्हणतोय किम राजा ब्रह्मदत्त हा नगरम कांपिल्य, राजा ब्रह्मदत्त आहे का नगर कांपिल्य आहे का, जणू काही नवीनच काहीतरी कळल्यासारखं, किंवा आपली चूक आपल्याला समजून घेतली पाहिजे अशा पद्धतीत तो राजालाच प्रश्न विचारतोय. राजा म्हणतोय एवं मेतत, हा ठीक आहे असंच आहे. तर मग त्याच्यावर तो म्हणतोय ते नाही मुहूर्तकम प्रतिपाल येतो भवान, ते थोडा वेळ थांब. मुहूर्त याचा अर्थ मोजका काळ, थोडा वेळ तू थांब, प्रतिपाल येतो थोडी वाट पहा. यथा यावत ओष्ठगतम करिष्यामी, तोपर्यंत मी ते पाठ करतो. तू जे आता सांगितलं ते मी पाठ करतो. आणि मग पुढची गंमत लक्षात घ्या, पाठ करण्याची पद्धत कशी असते. एखादी गोष्ट समजा आपल्याला दोन चार गोष्टी आहेत, त्या एकत्रित पाठ करायच्या आहेत. राजाचं नाव ब्रह्मदत्त आहे, नगरीचं नाव कांपिल्य आहे, असं राजाने त्याला आता सांगितलं, त्याला ते पाठ करायचं आहे. म्हणण्याची पद्धत कशी असते, ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, कांपिल्य नावाची नगरी होती, कांपिल्य नावाची नगरी होती, कांपिल्य नावाची नगरी होती, असं तो चार पाच वेळा, दहा वेळा, आठ वेळा जे काही त्याला म्हणायचं असेल पाठ होण्याकरता तो एक सारख्या पद्धतीत असं म्हणेल. आणि सारखं तेच वाक्य येत राहणार लक्षात घ्या. ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, हे वाक्य इतर वेळा गमतीदार असतं. आता आपल्याला ती सगळी वाक्य पार्श्वभूमी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला मजेदार लक्षात येईल. संध्याकाळची वेळ आहे, अंधुक प्रकाश आहे, समुद्र गृह आहे, त्या समुद्र गृहात पसरलेला थोडा गार वारा आहे, त्या वाऱ्यानी मुळातच राजाला झोप येऊ लागलेली आहे. आणि तशा झोपेला आलेल्या राजाच्या समोर जर हा अशा प्रकारचं वाक्य गुंगुणल, ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, ब्रह्मदत्त नावाचा राजा होता, कांपिल्य नावाची नगरी होती, मला सांगा राजा झोपेल की शिल्लक राहील. स्वाभाविक आहे, जेव्हा कानावर असं केल्यासारखं आवाज येईल राजा त्याच अवस्थेत तसाच झोपून गेला. कारण ते जेव्हा याचं पाठांतर सुरू झालं, त्या पाठांतराचा एक रिदम जो असतो, एक चाल जी असते, ती चाल त्याला मिळाली. आणि त्या चालीवर आधीच झोपायला आलेला राजा जो होता तो झोपला. म्हणून यांनी इकडे पाठ करायला सुरुवात केली, इति बहुशः तदैव पठित्वा, असं म्हणून त्यांनी ते बरेच वेळा तेच म्हणून पाहिलं. आता मी सांगितलं तसं राजा ब्रह्मदत्त हा नगरम कांपिल्यम इदानीम शृणोतो भवान, पाठ झालं त्याला, तो राजाकडे वळून म्हणतोय हा आता ऐक. आणि जसं त्यांनी सांगितलं राजाकडे असं ऐक, आई सुप्तो भव आत्र भवान, अरे हा तर झोपला.
नाही का, त्याला लक्षात आला हा झोपलेला आहे, त्याने याच्या त्या पाठांतरामध्येच तो झोपून गेला आणि मग त्यांनी शब्द वापरलाय अति शीतलेयम वेला, ही वेळ खूप थंड आहे, थंड वारं सुटलंय, एक काम करतो आत्मान प्रावरकम गृहीत्वा आगमिष्यामी, मी एक काम करतो माझं स्वतःच प्रावरक म्हणजे पांघरून जे आहे शॉल वगैरे ती घेऊन येतो, याच्यावर जरा टाकतो, झोपलाय त्याला थंडी वाजते त्याच्यावर आपल्याला काहीतरी टाकलं पाहिजे असं म्हणून विदूषक शॉल आणायकरता निघून जातो. पुढे जे काय होतं ते पुढच्या भागात पाहू, तोपर्यंत जयतो संस्कृतम.